मातीतल्या शेतीसमोर अनेक नैसर्गिक आव्हानं असताना सांगलीचे एक तरुण शेतकरी सिद्धांत जाधव यांनी पाण्यातली शेती करण्याचा मार्ग निवडलाय. सिद्धांत 2016 पासून शेवाळ शेती करतायत. माझं शिक्षण 2015 साली पूर्ण झालं, 15-16 शैक्षणिक वर्षात पूर्ण झालं. त्यानंतर मी पॉंडिचेरी, नगर या 2-3 ठिकाणी स्प्युरलिनाचे प्रकल्प बघितले. त्यानंतर काहीतरी आपल्या भागात वेगळं करायचं म्हणून मी या क्षेत्रात उडी मारली. 2016 मध्ये सिद्धांत यांनी पहिल्यांदा 1000 स्क्वेअर फूट क्षेत्रावर शेवाळ शेतीला सुरुवात केली. सोबतच स्पिरुलिना टॅबलेट्सचीही निर्मिती सुरू केली. स्पिरुलिना म्हणजे पौष्टिक शेवाळ. स्पिरुलिनाला एक उग्र वासही असतो. या पौष्टिक शेवाळाच्या टॅबलेट्स लोक पूरक आहार म्हणून वापरतात. ही पूर्णपणे सॉइललेस फार्मिंग आहे, म्हणजे ही तर कुठेही मातीचा वापर करायला लागत नाही आपल्याला. हे पाण्यामध्ये वाढणारं शेवाळ आहे. जेवढं तुम्ही पाणी त्याला चांगलं द्याल, म्हणजे पिण्याच्या योग्य पाणी जेवढं तुम्ही द्याल, तेवढं त्याचं फार्मिंग कंटिन्युअसली आणि रॅपिड होत राहतं. त्याला देणारं आपण फर्टिलायझर आहेत हे योग्य प्रमाणात वापरले की तुम्हाला रिप्रोडक्शन आहे त्याचं अल्गीचं, ते क्विकली होत जातं. काही काही वेळेला आपण एकाएक दिवस सायकल आपण पकडतो, पण काही काही वेळेला डेलीसुद्धा स्पिरुलिना हार्वेस्टिंगला येतं. आपल्या इफोर्ट्सवर राहतं. जोपर्यंत आपल्याला एक 6 महिने वर्षभर एक त्याचा एक्सपिरियन्स येत नाही, तोपर्यंत थोडंसं आपल्याला इफोर्ट्स घ्यावे लागतात. वातावरणापासून पूर्णपणे संरक्षित राहतं. कुठलाही ऋतू असू दे, आपलं प्रोडक्शन कॉन्स्टंट राहू शकतं यामध्ये. सुरुवातीचे 2 वर्ष सिद्धांत यांना या शेतीत सेट होण्यासाठी लागले. 2018 पासून त्यांनी स्पिरुलिनाच्या मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केलं. सिद्धांत सध्या 5000 स्क्वेअर फूट क्षेत्रावर शेवाळ शेती करतायत. जोडधंदा म्हणून ह्याच्याकडे बघू नका, कारण थोडंच केलं त्यातनं उत्पादन पण तेवढ्याच पटपटीत मिळतं. कारण साधारणतः 1000 लिटर पाण्यापासून आपल्याला 1 किलो ड्राय पावडर दर महिन्याला मिळते. त्यामुळे दर महिन्याला 1 किलो आपल्याला किती लिटरची टँक तयार करायची ह्याच्यावर पण एक बंधन राहतं. साधारणतः आता आपली युनिट आहे, आपलं युनिट साधारणतः 20,000 लिटरच्या आसपासचं युनिट आहे, तर आपल्याला इथून 20 किलो दर महिन्याला पावडर निघते. तर ह्या पावडरची आपण टॅबलेट करून त्याचं ब्रँडिंग कसं करायचं ह्याच्यावर जास्त फोकस करायला लागतो. तर त्याच्यासाठी थोडंसं डिवोशन गरजेचं आहे. त्यामुळे साईड बिझनेस म्हणून ह्याच्याकडे न बघता फुल टाईम बिझनेस म्हणून जर केला तर साधारणतः ही शेती तुम्हाला 1000 स्क्वेअर फूटची जरी शेती तुम्ही केली तर महिन्याला तुम्हाला 25,000 ते 50,000 रुपयाच्या दरम्यान प्रॉफिट मिळवून देऊ शकते आरामात. शेवाळ शेती बंदिस्त वातावरणात केली जात असल्यामुळे बदलत्या निसर्गाच्या संकटाचा कोणताही फटका या शेतीला बसत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. शेवाळ शेतीकडे तज्ज्ञ भविष्यातली शेती म्हणूनही पाहत आहेत. आपण शेवाळाचा किंवा अल्गीचा सुपरफूडमध्ये अंतर्भाव केलेला आहे, तर याचे कारण म्हणजे ह्या शेवाळामध्ये या अल्गीमध्ये असलेले प्रोटीन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट जे की आपल्याला इम्युनिटी बुस्टिंग साठी मदत करतात, त्यामुळे आपण त्याला आहारात घेतलेला आहे. नंबर 2 म्हणजे आपण अल्गीचा किंवा शेवाळाचा उपयोग पशुआहार म्हणून करू शकतो. आणि 3 म्हणजे आपण या शेवाळापासून बायोडिझेल, बायोथेनॉल हे इंधने बनवू शकतो किंवा ह्याच्या प्रोडक्शनसाठी आपण अल्गीचा वापर करू शकतो. वाढत्या लोकसंख्येसोबत अन्नाची गरज भागवण्यासाठी शेवाळ शेती हा चांगला पर्याय असल्याचं शेतीविषयक तज्ज्ञ सांगतात. शिवाय आज जगभरात सुपरफूड म्हणूनही स्पिरुलिनाला पसंती मिळते. असं असलं तरी आहाराच्या सर्व समस्यांवर स्पिरुलिना हे पौष्टिक उत्तर नाही असं आहार तज्ज्ञांचं म्हणणं आहे.